असेल तर टाक आहे याच्या पुढून त्याने टाकेल असतं टाक आहे याची गाण बॉल बिल खालेन नवरा आहे बसलेला त्याच्यावर नाही दिलं एक नावाने स्वतःच आणि संघाचं खातं उघडत असताना फलंदाज आकाश त्या मॅच मध्ये रन बनवायचे आहेत त्या 29 चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण करतोय सेकंड गेमला फलंदाज आता येतो तो राहुल नऊ धावा त्या षटकामध्ये खर्च केले होते दोन फलंदाज देखील बाद केले होते तोच राहुल मात्र आता फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहू शकता किती धावा आपल्या टीमसाठी त्याचं योगदान असेल गोलंदाज शेजाद याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं फार कठीण असते कारण 2 षटकरक्षण आहेत कटिहार सर्कलच्या बाहेर एका डिफेंड क्षेत्रामध्ये आणि एक लोकन क्षेत्रामध्ये किती पंच वाईट इशारा करतायत अवंतर धाव मिळते आणि अवंतरच्या 18 चेंडू आणि 29 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये विचार केला तर 10 धावा प्रत्येक षटकामध्ये या लावत झेल होता म्हणजे अखूट झेल पडला एक धाव तत्पुरती मिळते फलंदाज राहुल याला आणि इथे काय इथे तीन धावा धाव फलकावर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शिंदवा स्पोर्ट्स विरुद्ध श्रीकृष्ण कौशिक प्रथम बॅटिंग करत असताना 28 धावा पटकावली 29 धावांचं लक्ष समोर ठेवलं उशिराला प्रेक्षकाच्या माहितीसाठी शेजाद बॅटपटर गेला ऑफ साईडला चेंडूला पंच केला चेंडू जातो सिमरेशीच्या पलीकडे जाईल त्याच्या अगोदर हा चेंडू थांबवेल आणि इथे मात्र पंचांचा काय निर्णय येईल दोन धावा पंच इथे जाहीर करतात कारण चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याचा हात लागला त्याच कारणाने इथे दोन धावा डायरेक्ट जर गेला असता चेंडू डिफ्लेक्शन झोन मध्ये तर एक धाव जाहीर झाली असती मात्र इथे दोन धाव मिळतात फलंदाज आकाश खेळा आकाश खेळतो एकंदरीत 3 या धावसंख्येवर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर पुढचा चेंडू शेजाद ऑफ साईडला चेंडू येते कुठल्या प्रकारचा षटरक्षण चेंडू समस्या पलीकडे जाईल कारण पॉवर प्लेचा षटक आहे 2 षटरक्षण 30 या सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवले होते एक डीप इंडिकेट रिझन मध्ये होता आणि एक लॉन क्षेत्रामध्ये होता त्या संधीचा फायदा होत चाललो ऑफ साईडला चेंडू केला इन्फेंटच्या वरून आणि 4 धावा मिळतात फलंदाज आकाशला 4 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर तीन चेंडू मध्ये एकत्रित 7 धाव मिळतो पहिल्या एक धाव त्याच्यानंतर 2 झाल्या तर नंतर चौकार आला 7 धावांनी 3 चेंडूचा सामना केला राहुल खेळतो 1 या धावसंख्येवर 1 अतिरिक्त धाव आहे वाईटच्या स्वरूपात 2 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत 9 धावा आहे धाव फलकावर 14 चेंडू आणि 20 धावा हा सामना जिंकण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल चांगल्या धावसंख्या उभारावा लागेल ते म्हणजे आकाश आणि राहुल या दोन फलंदाजाला चांगली पार्टनरशिप इथं पाहायला मिळते या दोन फलंदाजाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न पंचांचा बोट आकाशाकडे 3 एसट्यांच्या मध्ये हा फलंदाज अडकला आणि पहिल्या विकेटचा पतन या सुटची आवश्यकता होती का या फलंदाजाला कारण सर्व काही ठीक चाललं होतं सिंगल येत होते डबल येत होतं ऑफ साईडला एक चौका देखील आला होता मात्र अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र इथे पायचीच्या स्वरूपात पंच घोषित करतायत आणि पहिल्या विकेटचं पतन एक गडी बाद ठेवची धावसंख्या 9 असताना सुमित येतोय त्यांची धावसंख्या 9 असताना पहिला हादरा बसला पण चांगली बॅटिंग करत होता काय आवश्यकता होती या फटक्याचा असा नक्कीच प्रश्न विचारला जाणार आहे त्याच्या समर्थन करून जो आता पॅव्हिलियन मध्ये गेलाय आकाश शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सैगत सज्ज आहे सेकंड गेमला फलंदाज करण्यासाठी नवीन फलंदाज आलाय
फोटो घेतला फाईल मधून सुमित गेला ब्राइटनेस वाढवली होईच सिंगल मिळते सुमित केला खाता उघडतो सिंगची धावसंख्या दुहेरी यात्रेमध्ये जाते जिंकण्यासाठी 19 धावांची अजूनही आवश्यकता 12 त्यांची लाईव्ह आय3 प्रोसेसर आहे तुझा नाही होणार पीएचएन लाईव्ह करत जा ना मोबाईल मध्ये गेम खेळत पबजी इन्स्टा टाकायच्या स्टोरी ऍड करायला अरे कॅमेरा दिसत नाही ना मेन बाकी जात आहे सगळं कसा दिसत नाही कॅमेरा शो कसा दिसत पिन आणायला लागेल अतिशय चांगली गोलंदाजी आहे त्याच दर्जाचा इथे क्षेत्ररक्षण झाला तसं तसं प्रतिउत्तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर फलंदाज पार स्कोर बोर्ड बिरबोर्ड सगळा गेला सपोर्ट नव्हता करत प्रोसेसर कमी आहे माझं दोन्ही फलंदाजाने 7 धावांचे योगदान दिले आकाश आणि 7 धावांचे पायचित झाला त्याच्यानंतर सुमित याने देखील एक षटकार ठोकला होता त्याने देखील 7 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या आणि तो फलंदाज देखील झेलबाद झाला दोन गडी बाद टीमची धावसंख्या 16 पहिला विकेट पडला तेव्हा धावसंख्या होती 9 फलंदाज बाद झाला आकाश आडवे बॅट खेळण्याचा प्रयत्न झाला पंचाने पायचित घोषित केलं आणि लगेच दुसरा फलंदाज 5-16 या आकड्यावर सुमित हा फलंदाज 5-16 स्वतःच्या फॉलोअप मध्ये अमित याने त्याचा झेल टिपला आणि दोन फलंदाज तंबूचे आशीर्वाद परतले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो निलेश ज्याने पहिला षटक टाकला होता 9 धावा खर्च केला होता तोच निलेश मात्र इथे स्ट्रायकिंग खेळला 9 षटके फलंदाज येतो राहुल जो करतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर पुन्हा एकदा उजाताचं गोलंदाज शॉटप्लेअर ऑन साईड ला चेंडूला फिरून मारलाय चेंडू जाईल डिक्रेशन क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळेल विदेशीच्या खात्यामध्ये एक धावने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 क्रिकेटमध्ये अशुभ असतं 13-17 हे कधी कधी एखाद्या संघासाठी खूप अशुभ असतात या संघासाठी हे आकडे अशुभ असते का तर निलेश यशी स्ट्रायकिंग एंडला आणि 9 षटकांना फलंदाज आहे राहुल ज्याने आतापर्यंत फक्त एक चेंडूचा सामना केलाय आणि एक धावांचा योगदान त्याने दिलंय निलेश एका धावाने आपलं स्वतःचं खातं उघडतो टीमची धावसंख्या ती 17 येणारी अजून 12 धावांची आवश्यकता आहे चेंडू शिल्लक 9 चेंडू 12 धावा असं समीकरण आहे या मॅच बघायचा कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल निलेश एक चांगल्या दर्जाचा बॅट्समन आहे या सामन्यामध्ये कितपत तो आपल्या संघासाठी फायदेशीर ठरेल आणि कितपत आपल्या संघासाठी तो योगदान देईल हे देखील पाहणे गरजेचं आहे कारण आम्ही देखील एक चांगल्या गोलंदाज दर्जाचा गोलंदाज आहे म्हणजे जेव्हा एखादा चांगला फलंदाज चांगला गोलंदाज असेल तेव्हा एक चांगला कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय अमित पण एक गोलंदाजी मार्क होईल षटकातील पुढचा चेंडू निलेश याच्यासाठी ऑन साईड ला हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षण जज करण्यासाठी आणि ऋतिकेश याच्या हातातून हा जेल सुटला दोन धावा या चेंडूवर परावर्तित होत असताना जिथे आऊट फलंदाज बाद झाला होता तिथे मात्र इथे दोन धावा आणि इथे मात्र सर्व खेळाडू नाराज आहेत ऋतिकेशच्या या कामगिरीवर कारण त्याची बॉडी लँग्वेज बोलते अमित नक्कीच थोडासा नाराज आहे कारण ज्या पद्धतीने ज्या कौशल्य त्याचा चेंडू टाकला होता त्याच पद्धतीने जेल उडाला होता निलेशचा आणि त्यानंतर दोन धावा देखील मिळतात आणि एक जीवनदान देखील मिळते दोन धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकणं पोहोचते 19 या आकड्यावर हा जेल खूप महागडा करू शकतोय श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोच या टीमला
पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर अमित तैया निलेश खेळण्यासाठी सज्ज आहे. चडपले ऑन साईड लास्ट क्षेत्रामध्ये बघायचं वन डाऊन चेंडू संघाच्या पलीकडे चार धावांसाठी चौकार. या फलंदाजाला जीवनदान देऊ शकत नाही तुम्ही, कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे कुठल्या क्षणी मॅच कलेक्ट देण्यासाठी. या चार दोन्ही टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 23 या आकडेवर. नक्की सोपा झेल होता, आता प्रथम किशी काय केलं, झेल सोडला आणि जीवनदान दिलं. जीवनदान दिल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आला. विजयासाठी अजूनही सहा धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत ते सात चेंडू सहा धाव. हा झेल टिपला असं तर खूप बदल दिसलं असतं, चांगली मॅच पाहायला मिळाली. स्लो ओव्हर डिलिव्हर होते ऑन साईड ला, पुन्हा खेळते वन बॉल प्रतिकेश चेंडू आडवी दुसरी धाव घेण्याचा देखील इथं प्रयत्न होत होता निलिशियाचा, मात्र एक धावर समाधान व्यक्त करत असताना दोन षटकांचा एकंदरीत खेळ संपला. दोन षटकामध्ये धावांची आवश्यकता होती 20 आणि इथे बॅटिंग करत असताना शून्यवर स्पोर्ट्स कासरवडवली या टीमची धावसंख्या आहे ती 24. येणारे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडूमध्ये विजय संपादन करण्यासाठी अजूनही पाच धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू एक प्रत्येक सिंगल धाव विजयकडे घेऊन जाईल शून्यपूर स्पोर्ट्स कासरवडवली या टीमला. मात्र लागोपाठ जर दोन तीन विकेट पडले तर मात्र कम बॅक होऊ शकते श्रीकृष्ण स्पोर्ट्स कौशिक या संघासाठी. सहा चेंडू आणि पाच धावा. मॅग घेऊन गेलो होतो घेऊन काय करतो. शेवटचं षटक लयन ह्याच्या खांद्यावर सोपवलंय, टीम मीटिंग झाली, चर्चा झाली असं वाटलं होतं की प्रफुल्ल याच्या हातामध्ये षटक देईल, कारण प्रफुल्ल याने मागच्या सामन्यामध्ये चार फलंदाज बाद केले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध घेतला, एकदा कंप्लीट केली जाते अतिशय चांगले रनिंग बिटवीन द विकेट. इथं चिकी सिंगल इथं पूर्ण करते, पंचांचा इशारा येते लेग वाईज, कारण चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि एक धाव तत्पूर्वी म्हणजे एक धाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावर. प्रत्येक एखादी धाव विजयकडे घेऊन जाणार आहे शेंडूबा स्पोर्ट्स कासरवडवली या संघाला, आणि एखादा जर विकेट पडला तर नक्कीच मॅच मध्ये येऊ शकते श्रीकृष्ण स्पोर्ट्स कौशिक. नक्कीच बघायचं काय घडतंय या मॅच मध्ये. नवीन गोलंदाजी मार्ग शेवटचं षटक याच्यावर सोपवलं, त्यावेळेस बॅकपुढे जाऊन चेंडूला फक्त दिशा दिली बघायचं आहे. चेंड झेल पकडण्यासाठी हात त्याचे पोहोचले मात्र नजर पोहोचली नाही आणि तत्पुरते एक धाव घोषित क्षेत्रामध्ये जाऊन पडते. एका धावने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावर. चार चेंडू शिल्लक आहेत, तीन धावांची आवश्यकता आहे अजूनही या सामना जिंकण्यासाठी. बघायचं नयन याला काहीतरी चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. दोन विकेट जरी या लागोपाठ दोन चेंडूवर घेतले तर मात्र तुम्ही मॅच मध्ये परत येऊ शकता. पलीकडे चेंडू जाईल का, मात्र इथे निलेश याने चुकी केली, फलंदाज बाद झाला आणि टीमची धावसंख्या मात्र स्थिर 26. तीन चेंडू आणि तीन धावा. तीन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे. सामना बराबरी झाला तर नक्कीच इथे कंपल्सरी चेसी इथे आहे. तीन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. बघायचं बेलामय स्थिती आहे, अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे हा सामना जिंकण्यासाठी. एखादा अजून विकेट पडला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकेल श्रीकृष्ण स्पोर्ट्स कौशिक. ज्यावेळी शॉर्ट ऑफ प्लेअर ऑन साईड केला जातो मात्र खेळण्यासाठी लॉगॉन क्षेत्रामध्ये एक चांगला क्षेत्र घ्यायचा प्रयत्न, कदाचित धोकेदायक थ्रो व्यवस्थित पाहायचा, मात्र इथे थोडासा दूरवर थ्रो आला होता आणि नक्कीच गोलंदाजाचा हात किंवा चेंडू एसटी पडला नाही.
आणि दोन धावा मिळतात नाव स्कोरिंग लेवल स्कोर लेवल झाले आणि एका धावाची आवश्यकता असेल चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे ते दोन दोन धाव नक्कीच त्याचा छेड टिपला असता प्रतिकेश याने निलेशचा तर सामन्याचं चित्र काही अजून वेगळं असतं तर जेल सुटल्यानंतर लगेच एक चौकार आला कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच सोडा कॅच सोडा मॅच आणि इथंच कॅच सोडली जवळजवळ मॅच सोडली मात्र दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि एका धावाची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी नयन आहे गोलंदाजी मार्फत पहिल्या षटकाला शेजाद दहा धावा एक गडी बाद दुसऱ्या षटकात ठरला आम्ही त्याचा कारण पहिल्या चेंडू सत्कारांनी स्वागत केलं होतं आणि 14 धाव त्याने षटकामध्ये खर्च केला दोन चेंडू एका धावाची आवश्यकता जबरदस्त जेल इथं टिपला फक्त दिशा द्यायची होती खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे स्कोर लेवल झालाय एक चेंडू आणि एका धावाची आवश्यकता आहे क्रिकेट मध्ये काही कधीही घडू शकतं असं वाटलं नव्हतं की हा सामना एवढ्या जवळ आहे वाटलं होतं तर तिसऱ्या चेंडू मध्ये हा सामना संपेल मात्र जबरदस्त गोलंदाजी नयन यांनी केली शेवटच्या षटकामध्ये पाच धावांची आवश्यकता होती पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा त्यानंतर अजून दोन धावा आल्या आणि विकेट आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे फुल टॉस डिलिव्हरी होती फक्त चेंडूला दिशा द्यायची होती ती गोलंदाज राहुल याला आणि इथे तो खेळण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाज शेवटच्या स्वरूपात नवीन फलंदाज एक चेंडू आणि एका धावाची आवश्यकता हो यावेळेस बघायचा आहे इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली चेंडू गेला सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि तत्पुरे धावून एक धाव पूर्ण केली आणि अशा प्रकारे शेंडूबा स्पोर्ट्स संघ हा सामना जिंकला आणि नक्कीच पुढच्या फेरीमध्ये हा